श्री सत्य साई विद्या मंदिर अपनी शिक्षा के साथ साथ विविध एक्टिविटी के लिए जानी मानी शहर प्रसिद्ध स्कूल है, जहां स्कूलों को शिक्षा के साथ साथ उनके सर्वांगीण विकास के बारे में सोचा जाता है। इसी श्रृंखला में अब स्कूल द्वारा स्पोर्ट क्लब की स्थापना की गई है, जहाँ बच्चों को कराटे, क्राफ्ट, ड्रॉइंग, पेंटिंग, हॉर्स राइडिंग, स्केटिंग जैसे कई खेलों का प्रशिक्षण यहाँ दिया जाएगा। ऐसी जानकारी स्कूल के प्रिंसिपल नीलेश सोनटक्के द्वारा दी गई है। शाळेचं वैशिष्ट्य असं आहे की इतर शाळांपेक्षा ही जरा शाळा थोडीशी वेगळी आहे, कारण मी या शाळेला जीवनशाळा या अर्थानं म्हणेल, जीवनशाळा या अर्थानं की इतर शाळांमध्ये समजा गणित हा विषय शिकवल्या जात असेल तर गणितात उभी रेष, आडवी रेष, तिरपी रेष असेल, पण या शाळेमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना या सगळ्या रेषांबरोबर दारिद्र्याची एक रेष असते आणि ती ओलांडून तुम्हाला पुढे जायचं आहे हेही शिक्षण आम्ही या ठिकाणी शिकवत असतो। तुम्ही गणित सारख्या विषयामध्ये काटकोन त्रिकोण शिकत असाल, पण या शाळेत काटकोन त्रिकोणाबरोबर आम्ही दृष्टिकोन सुद्धा शिकवत असतो आणि त्या अर्थानं वर्गात जे घडतं ते समाजात घडत असेल, समाजात जे घडतं ते वर्गात शिकवल्या जात असेल, अशा पद्धतीचं शिक्षण देण्याचं काम आम्ही या शाळेच्या मार्फत, संस्थेच्या मार्फत करत आहोत आणि म्हणूनच ही शाळा खऱ्या अर्थानं जीवनशाळा आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही पावलं उचलत आहोत। श्री सत्यसाई विद्यामंदिर शाळेमार्फत आम्ही वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केलेलं होतं आणि खरं तर या स्नेहसंमेलनाचं वैशिष्ट्य असं होतं की गेल्या 2 वर्षापासून लॉकडाऊनमुळे आपण विद्यार्थ्यांना त्याच्या सर्वांगीण विकासाची जेव्हा आपण गोष्ट करत असतो त्यावेळेला त्याच्या अभ्यासाबरोबर त्याच्या इतर कलागुणांना वाव मिळावा हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश असतो, पण या 2 वर्षाच्या काळामध्ये मुलांना स्नेहसंमेलनात सहभागी होता आलं नाही आणि म्हणून आपण त्यांना ते व्यासपीठ देण्याचा हा प्रयत्न केलेला आहे, कारण विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त गुण, वाङ्मयीन अभिवृत्ती, वैचारिक क्षमता आणि कलात्मक दृष्टिकोन या सर्वांना हक्काचं व्यासपीठ जर कुठे मिळत असेल तर ते शाळेच्या स्नेहसंमेलनात मिळत असतं आणि म्हणून तशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आपण या ठिकाणी आयोजन केलं। या कार्यक्रमाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं होतं की आजच्या काळामध्ये मुलांच्या मनामध्ये आई वडिलांविषयी संवेदना जागृत व्हावी तशा पद्धतीचे कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केले। सोबतच कोरोनाच्या काळामध्ये लोकांच्या ज्या हाल अपेष्टा झाल्या त्याचीही जाणीव आजच्या पिढीला होत राहावी आणि त्या दृष्टीने आपण पुढची पावलं उचलत राहावी या अनुषंगानं काही जागृतीपर कार्यक्रमही आम्ही या ठिकाणी सादर केलेले आहेत। या शाळेचा असा ध्यास आहे की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा। सर्वांगीण विकास म्हणजे शारीरिक, मानसिक, सांस्कृतिक या सगळ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी आपली प्रगती करावी, त्या दृष्टीनं आपण आपल्या शाळेमध्ये एक स्पोर्ट्स क्लब स्थापन करतोय। या स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या खेळांचं प्रशिक्षण मिळणार आहे, मग त्यात कराटे असतील, त्यामध्ये स्केटिंग आहे, आर्चरी आहे, गन शूटिंग आहे, हॉर्स रायडिंग आहे, ऑब्स्टॅकल ट्रेनिंग आहे, डान्स आहे, आर्ट अँड क्राफ्ट आहे, या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव करून आपण आपल्या शाळेमध्ये हा स्पोर्ट क्लब विद्यार्थ्यांसाठी, शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आणि शाळेबाहेरच्या सुद्धा विद्यार्थ्यांसाठी हा क्लब आपण सुरू करतो आहे। या क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक विकास निश्चित होणार आहे। माननीय नरेंद्रजी ढवळे सर यांच्या संकल्पनेतनं हा स्पोर्ट्स क्लब आपल्या शाळेत आपण सुरू केलेला आहे।